नमस्कार मंडळी, आज आपण नवीन रानभाजी घ्यायला आलो आहे। या रानभाजीला म्हणतात ज्युती किंवा आमच्याकडे दोडी म्हणतात। तर याची फुले असतात खूप छान अशी फुले, पाऊस पडल्यानंतर फुलायला सुरुवात होते आणि या फुलांची चटणी करून खातात किंवा भाजी बनवली जाते। तर असं हे फुलवर्गीय रानभाजी आज आपल्याला बघायची आहे। तर मित्रांनो, हे आहे जंगली केळ। हे बघा खूप छान असं त्याला जोडा आलेला आहे जंगली केळीला। हे बघा असे केळ आलेले आहेत, यांची आपण भाजी बनवतो। प्रतिम असे नजारा जंगली केळचा। हे आहे जुनी केळ। हे बघा, वाव, केळ लागलेले आहेत बघा। हे बघा मित्रांनो, त्याला केळ पिकलेले आहेत। ही जुनी केळ आहे, या केळांमध्ये बी असते। हे बघा मित्रांनो, त्याच्यात बिया असतात, जंगली केळचं वैशिष्ट्य। असे घनदाट जंगलामधून आपण चाललो आहे नवीन भाजी काढायला। होणार खोफा। हे बघा मित्रांनो, गोदड्या चिडूस खोफा, खूप छान असा नजारा, खूप छान असा आवाज काढतोय पक्षी। हे बघा, मित्रांनो, हे आहे नवीन रानभाजी। हे बघा अशी फुलं, बघा असं वेल वेललेलं असतं। हे आहे दोडीचं वेल, असं खूप छान वेललेलं असतं। इथं सगळीकडे ज्युतीचीच भाजी आपल्याला दिसते आहे। हे बघा इथे सुद्धा आहेत। या कळ्या आहेत, या बघा या कळ्या, असं पान। अशी ज्युतीची फुलं असतात, हे बघा खूप छान दिसायला असतात। ज्युतीचे वैशिष्ट्य बघूया। हे ज्युती पाऊस पडल्यानंतर एका महिन्यानंतरच याला फुलं लागायला लागतात। त्यानंतर या फुलांमुळे खूप छान असा सुगंध आजूबाजूला पसरतो, फुलं पटकन फुलायला लागतात आणि काही दिवसानंतरच गळून पडतात आणि त्यानंतर या फुलांचा जीवनक्रम थांबतो आणि त्यामुळे ही आपल्याला काही महिन्यापुरतच मिळत असतात असं याचं वैशिष्ट्य आहे। कमी दिवसामध्ये हे फुलं आपल्याला मिळतात आणि पटकन पडून जातात आणि त्यामुळे एक ते दोन महिन्यातच मिळणारी रानभाजी आहे। हे बघा अशी फुलं घ्यायची आहेत, परफेक्ट फुलं आहेत ही भाजीसाठी। अशी भाजीसाठी फुलं घ्यायची आहेत। अशी ही फुलं तोडून घ्यायची आहेत। हे बघा, इथे वर सुद्धा आहेत, असं खूप छान डोंगरावर आहेत। हे बघा अशी फुलं, हे बघा इथे खूपच फुललेलं आहेत। हे बघा इकडे अनिकेत वरती सोडतोय झाडावर। वाळलेली फुलं तोडू नका, असे उमललेले आणि कळ्या तोडून घ्यायचे आहेत। हे बघा या फुलांचं आयुर्वेदिक महत्व बघूया। ज्या महिलांना श्वेतप्रदराचा त्रास आहे त्या महिलांनी या फुलांचं सेवन करायचं आहे किंवा या फुलांची चटणी किंवा भाजी बनवून खायची आहे। त्याचप्रमाणे सकाळी सकाळी उपाशीपोटी आपण याचं जर ज्यूस करून पिलं तर श्वेतप्रदराचा त्रास कमी होतो। हे बघा इथे कळे आहेत, तर अशा कळे सुद्धा आपल्याला घेता येतील। हे बघा इथे खूप असे वेलच वेल आहेत।
बघा अशी भाजीसाठी फुलं तोडून घ्यायची आहेत आवश्यकतेनुसार. हे बघा आवश्यकतेनुसार आपण फुलं आणलेली आहेत, खूप भारी फुलं मिळालेली आहेत. हे बघा आता ही फुलं आम्ही डायरेक्टली तोडून आणलेली आहेत. आता ते कशी निसायची तुम्हाला दाखवते. बघा अशा तोडून घ्यायचे अशी अशी फुलं फुलं तोडून घ्यायचे अशी. आणि खूप पिकलेली फुलं निवडून टाकायची आहेत जे वाळून गेलेले आहेत ते. अशी आपण फुलं स्वच्छ निवडून घेतली, निसून घेतली. तर फुलं आपल्याला आधी शिजवून घ्यायची आहेत, त्याच्यासाठी असं आपण पाणी ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर फुलं टाकायची आहेत. याच कारण असं जर फुलं टाकून दिले तर फुलं एकदम काळपट पडतात. असं पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपल्याला फुलं टाकायची आहेत. बघा उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे फुलांना असा हिरवागार कलर दिसतो. आपले 5 ते 6 मिनिटांनंतर आपली फुलं शिजलेले आहेत. फुलं खूप छान हिरवीगार दिसत आहेत, याचा अर्थ याच्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवलेलं नव्हतं. आता ही फुलं आपल्याला उतरवून घ्यायची आहेत. साहित्य बघूया आपण. असा एक चिरलेला कांदा, आवडीनुसार तिखट, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि अशा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आणि फुलं असे शिजवून थंड व्हायला ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर असं 2 पै गोड तेल घ्यायचं आहे आपल्याला. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा सर्वात आधी. कांदा थोडा जळल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचा आहे. कांदा असं व्यवस्थित सोनेरी कलरचा झाल्यानंतर आता आपल्याला तिखट टाकायचं आहे. आवडीनुसार तिखट घेतलेलं आहे आपण, लाल तिखट. तिखट आणि कांदा लसूण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर फुलं अशी निपळून घ्यायची आहेत आणि अशी पसरून टाकायची आहेत. त्यानंतर असं चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरतून. अशी आपली भाजी गरमागरम शिजलेली आहे. दोडी किंवा जिवतीच्या फुलांची भाजी आणि गहूची पोळी आज आपण बनवलेली आहे. मित्रांनो, अशी दोडी किंवा जिवतीच्या फुलांची भाजी आज आम्ही शेतात बनवलेली आहेत. असं शेतामध्ये जेवायला वेगळा आनंद असतो आणि माणूस 2 घास जास्त खातो तर त्याची चव सेम आपल्या गावठी कोंबड्याच्या अंड्यासारखी लागते. अशा या चवीसाठी 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या. रानभाज्या खा, हेल्दी, मस्त, स्वस्त आणि आनंदित राहा.